नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. यांत्रिकी झाडू विरोधात मुंबईच्या सफाई कामगारांचा एल्गार. 18 एप्रिल पर्यंत निर्णय न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. बेस्टचे खासगीकरण होऊ देणार नाही. बेस्ट बचाव अभियानाच्या निमंत्रकांचा पवित्रा, तर बेस्ट दरभाडेवाढ प्रस्तावावर मुंबईकरांची नाराजी. मुंबईच्या डोबीघाट परिसरातील सावगुरुजी नगर रहिवाशांचं ओंकार बिल्डर विरोधात आंदोलन. रहिवाशांना विश्वासात न घेता SRA राबवल्याचा आरोप. मुंबईसह राज्यभरात ATM मध्ये खडखडाट. ATM मध्ये पैसेच नसल्यानं ग्राहकांची होते परवड. आणि अट्रॉसिटी व महिला अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कडक अंमलबजावणीची सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनेची मागणी. बेस्टच्या प्रशासनाने बेस्टची दरभाडेवाढ करण्याचा विचार केलाय. तुटीमध्ये असलेल्या बेस्टला बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. मात्र प्रशासनाच्या या प्रस्तावाविरोधात सामान्य मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या रस्ते वाहतुकीत महत्वाची जबाबदारी पार पाडत मुंबईकरांना वाहतूक सेवा देणारी BSTची बेस्ट. बेस्ट सेवा तोट्यात चालली असल्यानं दरभाडेवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं मांडलाय. या प्रस्तावानुसार पहिल्या 2 किमतींच्या अंतरावर मासिक पास 360 वरून 575, तर तिमाही पास 1060 वरून 1725 रुपये प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांकरिता असलेल्या पासच्या दरात वाढ करण्याचा विचारही सुरू आहे. त्यामुळे या दरभाडेवाढीला विद्यार्थ्यांनीही विरोध दर्शवलाय. बसचं तिकीट जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना एवढं बसचं तिकीट द्यायला पैसे नसतात. गव्हर्नमेंटनं सांगेल की मी बसचा पास वाढला तर कमी करायला सांगेल. बेस्टच्या किमान भाड्यात 8 रुपयांवरून 12 रुपये पर्यंत वाढ करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे अचानक होणारी ही दरभाडेवाढ बेस्टच्या प्रवाशांना अनपेक्षित आहे. त्यामुळे या प्रस्तावाविरोधात प्रवाशांमध्ये रोष व्यक्त होतोय. सडनली अचानक 8 रुपयावरून किमान भाडं जे 12 रुपये केले, सामान्य नागरिकांना परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे BSTने हा सरकारतर्फे मिळून कायदे विचार करावा, की सामान्य नागरिकाला खूप त्रास होतो. अचानक ही जी भाडेवाढ केलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सामान्य माणसाचा जो त्रास आहे लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करावा. मुंबई में BSTजो चल रही है, इसमें बहुत सारी दिक्कतें हैं, जो कि 8 रुपये का टिकट तो लोग 10 रुपये डायरेक्ट बढ़ा के लेते हैं, और बहुत ज़्यादा इसमें रेट किराया वगैरह जो भी है वो बढ़ा के रखे हैं यहाँ पे. तो इसमें काफ़ी तकलीफें दिक्कत हो रही है पब्लिक को, जो कि आज आम पब्लिक है लोकल में ट्रेन सफ़र कर रही है, जो कि उनको मालूम है कि चलो उसमें बहुत सारे लोग हैं कि फालतू वेस्ट टिकट करके टिकट भी नहीं निकालते, फिर भी लोकल में जा रहे हैं वो लोग. लेकिन यहाँ पे ईमानदारी से आदमी पैसा दे के BSTमें जा रहा है, तो उससे इतना किराया नहीं होना चाहिए कि ज़्यादा ही तकलीफ में हो जाओ. बेस्टचा बहुतांशी प्रवासी वर्ग हा सर्वसामान्य आहे. या सर्वसामान्य वर्गामध्ये दरभाडेवाढीच्या प्रस्तावाविरोधात असंतोष व्यक्त होतोय. त्यामुळे कुठेतरी प्रस्ताव मागे घेण्याबाबत विचार करण्याची विनंती सामान्य प्रवासी करतायत. बसचं भाडं 8 रुपयावरून 12 रुपये झालेलं आहे, आणि हे सामान्य जनतेला म्हणजे परवडण्यासारखं हे नाही आहे. आणि सामान्य जनता जाते ना बसमधून, त्यांच्याकडे नाही म्हणून ते जातात गर्दीमध्ये धक्काबुक्की करत जातात. ते कशामुळे जातात? त्यांच्याकडे गाड्या वगैरे असत्या तर ते गेले असते का? नसते गेले. मग हे गरिबांसाठी जर तुम्ही अजून पैसे वाढवले तर त्यांचा उपयोग काय? पाचशे बी दर वाढवलेले आहेत, आणि ते सामान्य म्हणजे मुलंच जातात ना शाळेला, मुलं जातात परत लेडीज असतात जेंट्स असतात, त्यांनी म्हणजे कसं हे करायचं हँडल करायचं? त्यांना काय एवढं इन्कम नसते की त्याच्यामधून शनी जास्त वाढवलेले ह्याच्यामध्ये जाणार, तर मग ते कमवणार काय खाणार काय असं होतं ना. कॅमेरामॅन मसूद अहमद सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.